तर या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेमध्ये आत्ता एक नवीन बातमी निघाली आहे की सगळ्या महिलांना, खास करून काही राज्यातील खास महिलांना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे। तर त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल कोणता होणार आहे याची माहिती सध्या दिलेली नाही, तरी पण काही लोक असे म्हणत आहेत की महिलांना, खास करून विशेष महिलांना आयफोन देणार आहे की देण्यात येणार आहे, अशी काहीतरी म्हणजे चुकीची माहिती काही लोक देत असेल किंवा देणार असेल किंवा देईल। तर तुम्हाला थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे की ही माहिती चुकीची आहे, आयफोन नाही देऊ शकत। जर सरकारने काही 2400 महिलांना जर आयफोन विकत दिले तर एक आयफोनची किंमत असते 70-80 हजारपर्यंत असते जुना आयफोन, आणि जर नवीन आयफोन असेल तर 1.5 लाखापर्यंत असते, म्हणजे 1,20,000 समथिंग काहीतरी, म्हणजे काहीतरी असते किंमत असते। तर तेवढे लाखाचं हे अर्ज जर राज्य शासनाने, प्रशासनाने घेतलं तर ते वाटप करायला जेव्हा ते किंमत काढतील, 2400 महिलांना जेव्हा त्यांना वाटप करायचे असेल तर त्यांची किंमत किती होईल, किती दुप्पट तिप्पट होईल याचा तुम्ही विचार करून घ्या। म्हणजे 2400 महिलांना जेव्हा ते मोबाईल वाटप करण्याचा असं ठरवतील, म्हणजे किंमत काढतील, आकडा काढतील, तेव्हा त्यांना किती मोठा चुना लागेल याचा तुम्ही विचार करून बघा। म्हणजे आयफोन देऊ शकत नाही ते प्रशासन, राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार इतका मोठा निर्णय नाही घेऊ शकत, ते आयफोन नाही देऊ शकत, प्रत्येक महिलांना नाही देऊ शकत, मोबाईल प्रत्येक महिलांना नाही देऊ शकत, कारण की याचा खर्च खूप जास्त पडेल आणि बाकीचे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते याच्यावर बंदी घालेल, नाहीतर ही योजना बंद करण्यात येईल काही दिवसात। तर असं होऊ नये म्हणून जी खास करून ज्या महिलांना गरज आहे मोबाईलची, त्याच महिलांना मोबाईल देण्यात येणार आहे, सगळ्या महिलांना मोबाईल देण्यात येणार नाही स्पष्टपणे समजून घ्या। तर भरपूरसे लोक यूट्यूबवर खोटे व्हिडिओ टाकत आहे, कृपया करून सांभाळून जागरूकतापणे व्हिडिओ बघा। राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा इतर प्रशासन, कोणताही प्रशासन तुम्हाला आयफोन देऊ शकत नाही, कारण की त्यांच्यात एवढा त्यांच्याकडे फंडस नाही आहे, एवढी त्यांच्याकडे कॅपॅसिटीज नाही आहे की प्रत्येक महिलेला मोबाईल देऊ शकेल। तर त्यांच्याकडे एक लिमिटेड साधनसंपत्ती आहे, त्यांना एक लिमिटेड म्हणजे एक लोन दिलं गेलं आहे, त्या लोनमधून ते पैसे वाटप करत आहे गरजेपुरती महिलांना, ज्या महिलांना गरज आहे ही योजनेची, ज्या पैशांची, त्यांनाच ते पुरवठा करणार आहेत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा, आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा की तुम्हाला 3 हप्त्याचे, 7 हप्त्याचे, 5 हप्त्याचे पैसे आले की नाही, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। सीडिंग झालं की नाही आणि DBT लिंक केलं का नाही हेही नक्की तपासून कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। बरं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करत नाही, भरपूरसे लोक सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करायला बाबांनो तुमच्या भलाईसाठीचं आहे, चांगल्या गोष्टी, चांगल्या बातमी आणि नवीन काही योजना आल्या तर तुम्हाला ते कळलं पाहिजे, त्यासाठीच म्हणतो आहे की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करावा, सबस्क्राईब करावा, सबस्क्राईब करावा।